नवापूर शहरातील डीजे अग्रवाल इंग्लिश मीडियम जवळ महामार्गावरील खड्डे चुकवण्याच्या नादात बसने स्कूटरला धडक दिल्याने भीषण अपघात झालाय। या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे तर पती जखमी झाले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार सुरतहून मोटरसायकल क्रमांक GJ19 AR 8644 ने दाम्पत्य आपल्या गावी जात होते। राष्ट्रीय महामार्गावर एक रस्ता कच्चा असून दुसरा डांबरीकरण केला आहे। खड्डा चुकवण्याच्या नादात शेजारी चाललेल्या स्कूटरला भरधाव वेगाने जाणाऱ्या बसने जोरदार धडक दिली, त्यामुळे स्कूटरवरून मागच्या बाजूला असलेली महिला बसच्या मागच्या टायरमध्ये आल्याने जागीच ठार झाली आहे। घटनास्थळी तात्काळ नवापूर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या पथकाने धाव घेत जखमींना मदत केली। साक्री डेपोची वापी धुळे बस क्रमांक MH20 BL 3425 चालक भरधाव वेगात बस चालवत होते। या दरम्यान स्कूटरने शिंदखेडा तालुक्यातील भांडणे येथे कानबाई मातेचे रोट असल्याने धार्मिक कार्यक्रमासाठी पाटील दाम्पत्य जात असताना अपघात झाला। पहिले याला बोलवा, माझी गलती नाही आहे, मी माझ्या साईडने चालतोय, याला बोलवा नाही तर मी इथं आत्महत्या करतोय आणि सर यांचं नाव टाकून देणार मी। रेकॉर्डिंग करा माझी, जोपर्यंत ड्रायव्हर कंडक्टर येणार नाही तोपर्यंत माझ्या बायकोला जर विचारलं मी आत्महत्या करून घेणार आणि जो उचलेल त्याचं नाव घेणार। हे मी करतोय, माझ्या गावांना राजकारण्यांना बोलवतो, मुख्यमंत्र्यांना बोलवा, कुणालाही बोलवा, बायको पाहिजेल बोलवा, जो हात लावेल तो माझी बायको भरून देईल आणि ड्रायव्हर कंडक्टर पाहिजेल मला जवळ, नाही तर मी इथं आत्महत्या करतोय कारण माझे लहान मुलं आहे। या अपघातात कल्पनाबाई शरद पाटील वय 33 यांच्या डोक्यावरून बसचे मागचे चाक चालून गेल्याने डोक्याचा चक्काचूर होऊन जागीच मृत्यू झाला। पती समोर आपल्या पत्नीचा मृत्यू झाल्याने पतीने प्रचंड आक्रोश केला, जोपर्यंत बस चालकाला पकडत नाही तोपर्यंत माझ्या बायकोचं प्रेत मी उचलू देणार नाही अशी भूमिका पोलिसांसमोर घेतली। मी म्हणा आता ताई निराय तू रोड झाली म्हणा चालाय तुम्ही या साईडले अहो गाडीवाला उन्हा नाही मला मागितली थोके दिलं कुठून कुठे जाणार तुम्ही? मी चालता ते निराय नू आणि मी भांडणं जाय राहिलो मनावाले कानबाई सरवट मणिबाई मरी जायले मला तो माणूस जो होई तो ड्रायव्हर कंडक्टर तेच मणिबाईले भर दे मला काही जाणार तुम्ही मला शरद चुडामण पाटील बाई ना कल्पनाबाई शरद पाटील बरोबर ठोके दिलं का गाडीवालानी? गाडीवालानी ठोकेले मागितले। पाटील दाम्पत्य गुजरात राज्यातील सुरत येथे राहत आहे। शरद चुडामण पाटील सुरत येथे कंपनीत काम करत आहेत। त्यांचा एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे। नवापूर येथे एका दाम्पत्याचा स्कूटीवरून पडून बसच्या खाली येऊन एका महिलेचा जीव गेलेला आहे। खरं बघायला गेलं तर ही हायवेची चूक आहे आणि हायवेचे जे निकृष्ट दर्जाचे काम आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी जे चिखल आहे त्या चिखलमध्ये गाडी गेली त्या गाडीवरून स्लिप होऊन ती महिला बसच्या खाली आली आणि जागीच ठार झालेली आहे। तर हायवे प्रशासनाला विनंती आहे, विनंती म्हणण्यापेक्षा त्यांनी स्वतःहून समजून घ्यायला पाहिजे अजून किती जणांचा जीव आणि किती जणांच्या बळी ते घेणार आहे। हे मोठे मोठे खड्डे आणि हे रस्त्यावर असलेले ही माती ह्यामुळे बऱ्याच लोकांचा आजपर्यंत जीव गेलेला आहे, परंतु हायवेवाले अजूनही त्यांना जाग आलेली नाही आहे। तर त्यांना इशारा आहे का लवकरात लवकर हे काम त्यांनी व्यवस्थित रूपेने पूर्ण करावं, अन्यथा मोठा आंदोलन या ठिकाणी नवापूर तालुक्यातून आणि शहरातील लोकांकडून करण्यात येईल हा त्यांना इशारा आहे। धन्यवाद। नवापूर शहरात राष्ट्रीय चौपदरीकरणाचे काम संत गतीने सुरू आहे, यामुळे अनेकांचे अपघातात प्राण जात आहेत, तरी देखील संबंधित ठेकेदार व अधिकारी उपाययोजनांकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे। दरम्यान एक निष्पाप महिलेचा बळी गेला आहे, त्यामुळे नागरिकांनी प्रचंड आक्रोश केला। माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर। गोपाळ निंबाजीराव पवार निवृत्त मुख्याध्यापक, नुकता जो अपघात झालेला आहे या अपघाताला कारणीभूत ही जे राष्ट्रीय महामार्गाचं चौकटीकरणाचं काम चालू आहे या अतिशय संतगतीने चालू आहे आणि जिथे अपघात झाला तिथे एक नामवंत शाळा आहे, शाळेमध्ये पालक विद्यार्थी ये जा करतात आणि तिथे सर्व प्रवाशांची सुद्धा ये जा असते। महामार्ग म्हटल्यानंतर गर्दी राहणारच आहे, परंतु अतिशय संतगतीने या महामार्गाचं काम चालू असल्यामुळे लोकांचा जीव धोक्यात आलेला आहे आणि रस्त्याचं जर तुम्ही चित्रीकरण केलं तर आपल्याला दिसेल महामार्गावर दुरुस्तीनं झाल्यामुळे आणि महामार्गाचं काम चालू असल्यामुळे प्रचंड खड्डे पडले आहेत। पावसाळ्याचे दिवस आहेत,
आणि या दिवसांमध्ये विद्यार्थी, पालक, प्रवासी, ट्रकवाले, बसवाले आणि त्याच्यामुळेच आजच्या ज्या महिलेचा जीव गेलेला आहे तो याच्यामुळेच गेलेला आहे, कारण रस्त्याच्या महामार्गावर ज्यावेळेला खड्डा टाळला जातो, चुकवला जातो, त्याच्यातूनच हा जीव गेलेला आहे, नाहक बळी गेलेला आहे. तर या गोष्टीची दखल वरिष्ठांनी घेतली पाहिजे आणि अशा प्रकारे निरपराध जीव जर जात असतील, विद्यार्थी आहेत, शिक्षक आहेत, अपडाऊन करणारे आहेत, नवापूरकर आहेत, बाहेरचे लोक आहेत, ही गोष्ट बरोबर नाही.